बीआरएस ने नांदेड़ की सियासत में अपने कदम जमा लिए हैं। देगलूर तालुके के गोकुल गांव में ग्राम पंचायत इंतखाबात में बीआरएस ने सरपंच और चार ग्राम सेवकों की सीटों पर कामयाबी हासिल कर ली है। बीआरएस की इस कामयाबी पर पार्टी कारकुनों ने जश्न मनाया। इस मौके पर सुरेश दादा गायकवाड़ ने नौ मुंतखब बीआरएस ग्राम सेवकों का इस्तकबाल किया। आज बीआरएस पक्षाचे सुरेश दादा गायकवाड़ तसेच अपने कैलास येजगे वासंख्य कार्यकर्ते आज देगलूर शहरा मे शासकीय विश्रामगृह इधे आज प्रवेश करण्यात आला। आणि आपण पाहू शकता कि आपले सोबत सुरेश दादा गायकवाड़ तसेच कैलास येजगे आहेत। कैलास बाबू काय सांगाल की पक्षाची मजबूती बळकट चाललेली आहे? खरं तर पक्ष हा जानेवारीपासूनच जेव्हा केसीआर साहेबांची सभा झाली नांदेडला तेव्हापासूनच भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात आपली पाळेमुळे रवायला सुरुवात केली। पण त्याला देगलूर तालुक्यामध्ये आम्हाला काही चांगली माणसं योगानं नांदेडच्या सभेपासून मिळाली, पण त्याला शासकीय पातळीवर प्रशासकीय पातळीवर जो पहिला यश मिळालं ते गोगला तांडा या ग्रामपंचायतीच्या निमित्ताने आमचे भारत राष्ट्र समितीचे आमचे स्नेही साथी रामरावजी चव्हाण हे लोहाकंदारच्या सभेपासून आमच्या सोबत जुडली। आणि आज आमच्या सर्व माननीय सुरेशदादा गायकवाड़ आम्ही आहोत आणि आमची सर्व टीम रमेशजी गुळेकर असतील आणि आमचे सर्व स्नेही मित्र आहेत तालुक्यातल्या, या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली गोगला तांडाच्या या नवतरुणांनी सरपंच की सह इतर ग्रामपंचायत सदस्य निवडून आले, त्याचबरोबर इतर ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा आमचे चांगले अभ्यासू आणि तरुण सहकारी निवडून आलेले आहेत। ही खऱ्या अर्थाने आमच्यासाठी नवतरुणांसाठी आणि या तालुक्यात शेतकरी कष्टकरी बेरोजगार तरुणांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंददायी आणि आमचा उत्साह वाढवणारी ही घटना आहे। त्यामुळं मी पहिल्यांदा आज हा ग्रामपंचायतीच्या सर्व गोगला तांड्याच्या सरपंच आणि त्याचबरोबर सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचं भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो। म्हणजे अभ्यासू पत्रकारसुद्धा विशाल पवार भाऊ इथे आहेत, असे अनेक पत्रकार बांधवसुद्धा या सगळ्या घटनेकडे अत्यंत आनंददायी रूपाने यासाठी पाहत आहेत की महाराष्ट्रातील सध्या चारही पक्षाचा चार पक्षातून निर्माण झालेले दुसरे दोन पक्ष अशा सहा पक्षाचा जो काही गोंधळ चालू आहे त्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लोकांना एक आशेचा किरण दिवसा म्हणजे शेतकऱ्यांना 24 तास वीज देणारा पक्ष, शेतकऱ्यांना एकरी 10,000 होते आता ती 15 ते 16,000 रुपये देणारा पक्ष आणि त्याचबरोबर बेरोजगार तरुणांना वंचित दलितांना 10 लाख रुपये अनुदान देऊन रोजगार निर्माण करण्यासाठीची प्रेरणा देणारा पक्ष म्हणून आज शेजारी काम करणाऱ्या भारत राष्ट्र समितीबद्दल अत्यंत आकर्षण या सगळ्या भागातून निर्माण होतो आहे। आणि आम्हाला जो काही प्रतिसाद मिळतो आहे फक्त ज्या बातम्या बीआरएसने खाते उघडले यासारख्या तुमच्यासारख्या अभ्यासू पत्रकारांनी लावल्या त्याचा परिणाम आम्हाला आता त्याचा उत्साह लोकांचा ओग आता आमच्याकडे वाढताना दिसतो आहे, नक्कीच याचा भविष्यकाळात फायदा होईल। सुरेश दादा, आज महाराष्ट्रात आणि देगलूर शहरात आणि तालुक्यात नांदेड जिल्ह्यात खाते उघडण्यात आले आहेत आपले आज महाराष्ट्र बीआरएस पक्षाचे, याबद्दल आपल्याला काय अभिमान वाटतो की देगलूर शहरात पुरे महाराष्ट्रात आपल्या बीआरएस पक्षाचा आता याच्यासाठी लोक आज याला उत्सुक आहेत? भारत राष्ट्र समिती या पक्षाने गोगला तांडा येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये रामराव चव्हाण आणि विशाल चव्हाण पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्णपणे ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेतलेली आहे। सुरुवातीला मी त्या दोघांचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो। नवनिर्वाचित जे ग्राम पंचायतचे सदस्य निवडून आलेले आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो। गेल्या 50-60 वर्षामध्ये काँग्रेस भाजप ह्या ज्या काही पक्षाच्या संदर्भामध्ये राजकारण होतं आहे त्या राजकारणाला महाराष्ट्रातील जनता आता कंटाळलेली आहे आणि म्हणूनच बीआरएस सारख्या पक्षाचा विजय हा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये झालेला आपण पाहतो। महाराष्ट्रातील जनता बीआरएस या पक्षाला नव्या अपेक्षेनं पाहते आहे आणि आज त्याच अपेक्षेतून भरभराटीने आणि भक्कम असा पाठिंबा देगलूर
बिलोली विधानसभेमध्ये आणि एकूणच नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून येतो आहे। जनतेने KCR साहेबांच्या नेतृत्वाखालील भारतीय राष्ट्र समितीच्या पाठीमागे आपली ताकद उभी करावी अशी मी नांदेड जिल्ह्यातील जनतेला विनंती करतोय। अपने शहर से जुड़ी हर खबर जानने के लिए जुड़े रहें मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव के साथ, और मेरी आवाज़ न्यूज़ 24 को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें।